तीन राज्यांमध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सत्कार समारंभ दिल्लीतील भाजप मुख्यालयात पार पडला. यावेळी मोदींनी एक विधान केलं. ते म्हणाले, तीन राज्यांच्या या विधानसभा निवडणुकीने गॅरंटी दिली आहे की 2024 लोकसभा निवडणुकीत सुद्धा भाजपची हॅट्रिक होईल. त्यांच्या या विधानाने जवळपास सर्वच वर्तमानपत्रांची हेडिंग बनली. पण खरंच असं होईल का? या विधानसभा निवडणुकीने भाजपच्या 2024 लोकसभा निवडणुकींच्या विजयाचा मार्ग सुकर केला आहे का? याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधण्याचा प्रयत्न करू. नमस्कार, मी श्रेयश खरात. कॅमेरा आहेत अविनाश सूर्यवंशी. लोकसभा निवडणुकीला अवघे 6 महिने शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळेच 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीला लोकसभा निवडणुकींच्या फायनलपूर्वी खेळवण्यात येणारी सेमीफायनल संबोधण्यात आलं. पण निवडणुकीमध्ये खेळाचे नियम लागू होत नाहीत. कोणत्याही खेळात सेमीफायनल हरल्यास फायनल खेळता येत नाही. पण निवडणुकींच्या खेळात हा नियम लागू नाही. येथे सेमीफायनलमध्ये पराभूत झालेला संघ फायनलही तितक्याच जोमात खेळू शकतो. त्यामुळे काँग्रेसच्या या 3 राज्यात कितीही दारुण पराभव झाला असला तरी काँग्रेस लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपला टक्कर देऊ शकतो. पण प्रश्न हा आहे की काँग्रेसला टक्कर द्यायची आहे का? त्यांच्यात मोदींच्या नेतृत्वाला आव्हान उभं करण्याची क्षमता आहे का? 2014 देशातील प्रत्येक राज्यातील विधानसभा निवडणुकींच्या निकालांवर नजर टाकल्यास हे लक्षात येईल की लोकांनी राज्य पातळीवर आणि केंद्रात वेगवेगळ्या पक्षांचे सरकार निवडायला प्राधान्य दिले होते. काही महिन्यांपूर्वी झालेले कर्नाटक निवडणूक त्याचे उत्तम उदाहरण आहे. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. पण त्याचवेळी एक्झिट पोलमधील अंदाजानुसार केंद्र सरकारविषयी तेथील जनतेची नाराजी नव्हती. यासाठी आपण काल निकाल लागलेल्या राज्यांच्या आधीच्या निवडणूक निकालांचं पण एक उदाहरण घेऊ शकतो. 2018 तेलंगणामध्ये भाजपला अवघी 1 जागा मिळाली होती. तर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काही अपक्ष आमदारांना सोबत घेऊन काँग्रेसने सरकार स्थापन केलं होतं. तर छत्तीसगडमध्ये 15 वर्षापासून सत्तेत असलेल्या भाजपला 90 अवघ्या 15 जागा मिळवता आल्या होत्या. यावरून तुमच्या लक्षात येईल की 2018 भाजपचा या राज्यातील मतदारांनी दारुण पराभव घडून आणला होता. पण पुढच्या 6 महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने या 3 राज्यात क्लीन स्वीप केलं होतं. त्याला कारण एकच, मोदी विरुद्ध कोण या प्रश्नाचे उत्तर काँग्रेस आणि विरोधक जनतेला देऊ शकले नाही. त्यामुळे 6 महिन्यापूर्वी नाकारलेल्या मतदारांनी लोकसभेत मोदींच्या नेतृत्वात भाजपला सलग 2ऱ्या टर्मसाठी सत्ता दिली. यावरून लोकसभेत मोदींना मतदान करणारे मतदार विधानसभेत काँग्रेस किंवा भाजपच्या विरोधी पक्षांना मतदान करतात असा अंदाज बांधण्यात आला होता. काही वेळा ही गोष्ट खरीसुद्धा ठरली आहे. पण 2023 विधानसभा निवडणुकीत भाजपने मध्य प्रदेश सोडलं तर 2 राज्यांमध्ये मोदींच्या नेतृत्वात निवडणुका लढवली. या 2 राज्यांमध्ये भाजपने मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर केले नव्हते. त्यामुळे संपूर्ण निवडणुकीत भाजपकडून मोदींचा चेहरा समोर करण्यात आला. त्याचा फायदा पण भाजपला झाला. त्यामुळेच मोदींनी भाजप कार्यालयात केलेल्या भाषणात हॅट्रिकची गॅरंटी मिळाली असल्याचं विधान केलं. आकडेवारी पण तेच सांगत आहे. 2024 मोदींसाठी डन डील आहे. देशातील 16 राज्यांमध्ये आज भाजपची सत्ता आहे. तर काँग्रेसकडे केवळ हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक शिल्लक राहिलेत. त्यातही हिमाचल प्रदेश हे लोकसभेच्या दृष्टीनं तितकंसं महत्त्वाचं राज्य नाही. अवघ्या 4 खासदार निवडून देणाऱ्या या राज्यातील 4ही खासदार भाजपचे आहेत. तर कर्नाटकमध्ये सुद्धा 28 पैकी 26 जागांवर भाजपने विजय मिळवला होता. 2019 लोकसभा निवडणुकीत देवगडा यांचा पक्ष JDS काँग्रेससोबत युतीत होता. तोही आता भाजपसोबत आला आहे. एक प्रकारे काँग्रेस सत्तेत असलेल्या या 2 राज्यात काँग्रेसला लोकसभेत फायदा होताना दिसत नाही आहे. आता राहिली गोष्ट 60-40 ही पॉलिटिकल थेअरी घेऊन जन्माला घालण्यात आलेल्या इंडिया आघाडीची. इंडिया आघाडी स्थापन करण्यामागे विरोधकांचा तर्क हा आहे की 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपला देशभरात 38% लोकांनी मतदान केले होते. विरोधकांच्या राजकीय तर्कानुसार जर 62% मतदान मिळवणारे सर्वच विरोधी पक्ष एकत्र लढल्यास भाजपचा सहज पराभव होईल असा भाबडा राजकीय कल्पनाविलास त्यांचा आहे. या कल्पनाविलासावर आणि पाळण्यात असतानाच मृत अवस्थेत पोहोचलेल्या इंडिया आघाडीवर न बोललेलंच बरं. तसेही काँग्रेसच्या पराभवावर अखिलेश यादव आणि नितीश कुमारांनी ज्या प्रकारे काँग्रेसला घेरलं त्यावरून त्यांचीही इच्छा काँग्रेसचा पराभव व्हावा अशीच होती की काय अशी शंका निर्माण होते. या सर्व गोष्टीवरून आपल्याला लक्षात आलेच असेल की मोदींना 2024 निवडणुकीत टक्कर देण्याची धमक सध्या तरी विरोधकांमध्ये नाही आहे. तुम्हाला काय वाटतं? या 3 राज्यात झालेल्या पराभवानंतरही काँग्रेस 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपसमोर आव्हान उभे करेल का? की पुढच्या वेळीही लोकसभेत विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी काँग्रेसला इतर पक्षांसोबत युती करण्याची नामुष्की आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास याला लाईक करा, शेअर करा आणि महाएम TV च्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.